अध्यक्ष महोदय, सन 2023-24 च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. महसूल विभाग मागणी क्रमांक C5, बाब क्रमांक 35, पृष्ठ क्रमांक 22. कल्याण तालुका पर्यायाने ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा आणि मुंबई या भागामध्ये जो मूळ भूमिपुत्र आहे तो मोठ्या प्रमाणात राहतो आणि ही जी स्थानिक भूमिपुत्रांची जी गावं आहेत या गावांचा जो गावठाण आहे या गावठाणाचा विस्तार ह्या कल्याण तालुक्यामध्ये अजिबात झालेला नाही. आणि जेवढे पहिले सुरुवातीपासूनचे गावठाण आहेत तेवढेच गावठाण क्षेत्र आता पण उपलब्ध आहेत. गावठाण क्षेत्र वाढवण्याचा जागा जी होती ती गुरुचरण, म्हणजे काही ठिकाणी त्याला गायरन बोललं जातं, काही ठिकाणी गुरुचरण, आमच्याकडं गुरुचरण हा शब्द वापरला जातो. त्याच गुरुचरणीला वाढीव क्षेत्र देऊन आपण त्याचं गावठाण क्षेत्र विस्तार करतो. परंतु त्या गुरुचरणी जे आहेत ते सर्वच्या सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कलेक्टरकडनं विकत घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती वेगवेगळी आरक्षणं टाकलेली आहेत. गावठाण जो मूळ जेवढा होता तेवढाच गावठाण आतापर्यंत राहिलेला आहे. आता गावाची लोकसंख्या वाढत जाते, वाढती लोकसंख्या आहे, त्याला गावात घर जागाला बांधायला जागा नाही आणि अशा वेळेला जी वाढती लोकसंख्या आहे ती घर बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे पर्यायाने चाळीमध्ये किंवा बाजूला कुठेतरी होणाऱ्या बिल्डिंगमध्ये भाड्याने राहते. म्हणजे जो स्थानिक भूमिपुत्र आहे, जो सर्व प्रकल्पांना जागा देतो स्वतःच्या, तो शेवटी त्या गावातून बेघर होतो. आणि त्याच्या ज्या गावाच्या बाजूला ज्या जागा आहेत, ज्या गुरुचरण आहेत, त्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिकेने घेतलेल्या आहेत. मग हे जे गाव आहे ते आता लोक वाढणार कसं, कारण जी वाढणारी लोकसंख्या त्याला ऍडजस्ट कुठे करणार? कारण जी पिढी, नवीन पिढी तयार होते ती पिढी विचारते की आपण या भाड्याच्या घरात का राहायला आलो, आपलं गाव कुठे? म्हणजे याचा अर्थ ती नवीन पिढी माफ पुढाऱ्यांना तर माफ करणारच नाही, परंतु सरकारला सुद्धा माफ करणार नाही. कारण त्यांचं ते जे स्वप्नात त्यांनी गाव बघितलेलं असतं ते गाव कुठं गेलं? मग गावाचा विस्तारच होत नाही, गावठाणाचा विस्तारच होत नाही, तर तिथे गाव वसणार कसं, गाव राहणार कसं?